मराठवाड्यात 13,000 काहीतरी नोंदी सापडल्या. त्या नोंदीच्या आधारावर त्यांनी तेवढ्यांना द्यायचं ठरवलं. आपण ते नाकारलं, बरोबर का? कारण आपलं म्हणणं आहे तर अरे मी सांगतो ना, जर सकट द्यायचं त्याच्यात ते कबूल झाले. दोन संध्याकाळ झाली काय रे? दोन समिती मराठवाड्यातच काम करत होती. आवाज तर बघा, मोबाईल झोपून असते आवाज. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं काय? ह्यो माझ्या पुढे प्रश्न आहे. आपण दगा फटका नाही करू शकत जाती. मग ही समिती हिने आणखी थोडा वेळ घ्यावा, पण महाराष्ट्रभर काम करून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सुद्धा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावं असं ठरलं. आणि तेही त्यांनी मान्य केलं. हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी विशेष सांगतोय. अर्धवट आरक्षण झालं असतं, अर्धवटानं आपला एक भाऊ फक्त नाराज झाला असता, दुसरा खुश झाला असता. पाहिजे दिवाळी सगळ्याला गोड पाहिजे, नाही तर अर्ध्याला गोड आणि अर्ध्याला कडू, या मताच्या अवलादीचा मी नाही. त्यामुळं सरकारकडून आपण संपूर्ण महाराष्ट्रात समितीनं काम करा. थोडा वेळ घ्यायचा तर घ्या, पण सगळ्याच भावांना द्या असं ठरलंय. त्यांनी ते मंजूर केलं की समिती महाराष्ट्रभर काम करून अहवाल देईल. आपण त्यांना सांगितलंय जी तुम्हाला आता वेळ दिला त्या वेळेपेक्षा बिलाने दिला नाही बघा. मी तुम्हाला विचारायला लागलोय, चर्चा झाली, तुम्ही आता दिला का? मी आता देत नसतो. त्या वेळेच्या पुढं वेळ दिला जाणार नाही. फक्त भावा एक गोष्ट पण समजून घ्या, हे जवळ दुसरे म्हणून नाही, तुम्हाला माहिती मी यांचा नाही छे, मी जातीच आहे. ही मोठी लढाई आणि ही कायद्यात किती केली पाहिजे, कारण माझ्या बाजूनच ते राजकारणीत माणसं नाहीत, आपले स्वतः जे अभ्यासक सुद्धा आहेत, पहिली मुकवाकडे घुसले, ते मी 15-20 जण दिलं. ही एकट्याचा निर्णय नाही, त्याने मी पुस्तकं वाचवायचो मोडदा पडलेल्या पुस्तकाला, इतके पुस्तक वाचले त्याने, त्यांच्या पानं पानं घेणार ते काय केले काय होईल, टिकल का, कोण विरोध करी, विरोध केल्यावर पुढं काय करायचं, सरसकट मराठ्यांना मिळेल का, मिळवण्यासाठी आपण काय पावलं उचलली पाहिजे, वेळ दिला पाहिजे का, ताणून धरलं पाहिजे, कोणत्या टप्प्यावर आंदोलन थांबवायचं, कोणत्या टप्प्यावर पुन्हा सुरू करायचं, याविषयी सुद्धा चर्चा झाल्या. नुसतं ताणून धरलं ते तुटलं हे बी नाही केलं पाहिजे. म्हणून आपण त्यांना सांगितलं की तुम्हाला हा शेवटचा वेळ पण महाराष्ट्रातल्या मराठ्यासाठी, मराठवाड्याचं भागत भागलं होतं. बघा मी स्पष्ट बोलणारा माणूस, मराठवाड्याचं भागलं होतं, आपली इच्छा नाही नुसतं मराठवाड्याचं कल्याण भाव म्हणून.